धुळे जिल्ह्यातल्या टिटाने गावामधले शेतकरी प्रकाश पाटील यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे पाच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी गहू कांदा बाजरी आणि हरभऱ्याची लागवड केली होती हातातोंडाशी आलेला हा घास आता हिरावला गेलाय पीकही उमद होतं त्यामुळे दोन पैसे हाती येतील अशी त्यांना आशा होती मात्र गेल्या चोवीस तासात गारपीट झाली आणि होत्याचं नव्हतं झालंय गहू भुईसपाट झालाय हरभरा मातीमोल झालाय अवघ्या काही तासांच्या गारपिटीनं प्रकाश पाटील पार कोलमडून गेलेत कारण आता त्यांच्या हाती काहीच लागणार नाहीये कर्ज कसं फेडायचं घर कसं चालवायचं मुलांचं शिक्षण कसं करायचं असे अनेक प्रश्न सध्या पाटील यांच्या समोर उभे आहेत तो सगळा सगळा पैसा लावला वाया गेला आता प्रपंच करायचा कसा संसार करायचा कसा हा मोठा प्रश्न आहे म्हणून याच्यावर शासनाने कुठतरी विचार करायचा राज्यात देशात सगळा जो आत्महत्या होत आहेत याला कारणच आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे